पावसाळ्यात अन्न लवकर खराब होत आहे, फक्त या सोप्या टिप्स फॉलो करा. पावसाळ्यात ओलसरपणा आणि ओलावा जास्त असतो, त्यामुळे जेवणाची खरी चवही बिघडते. इतकेच नाही तर बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे असे अन्न खाल्ल्यानं आजार होण्याचा धोकाही असतो. या पावसाळ्यात अन्न खराब होण्यापासून कसे वाचायचे ते आपण जाणून घेऊ, म्हणजे टेन्शन न घेता तुम्ही या ऋतूचा आनंद घेऊ शकाल. काचेच्या बरण्यांचा वापर करावा. पावसाळ्यात फराळीचे पदार्थ आणि इतर गोष्टी जास्त वेळ पॅकेट सोबत ठेवणे कठीण जाते. ओलसरपणामुळे पॅकेट लवकरच खराब होतात. या गोष्टी जतन करण्यासाठी काचेच्या भांड्याचा वापर करा. अशा वस्तू फक्त एअरटाईट जारमध्येच साठवा, ज्यामुळे त्यांची शेल्फ लाईफ देखील वाढेल. याशिवाय तुम्ही झिप लॉक बॅग देखील वापरू शकता. ओलसर ठिकाणी कुठली गोष्ट साठवू नका. बऱ्याच वेळा आपण अन्न अशा ठिकाणी ठेवतो जिथे आधीच ओलावा आणि ओलसरपणा असतो. ही अशी जागा आहे जिथे बहुतेक जीवाणू वाढतात, त्यामुळे अन्न साठवण्याआधीच अशी ठिकाणे ओळखा आणि कोणताही खाद्यपदार्थ व्यवस्थित सुकल्यानंतरच येथे ठेवा. ताजेपणाची काळजी घ्या. फळे आणि भाज्या खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या ताजेपणाची आवर्जून काळजी घ्या. बऱ्याच काळापासून साठवलेल्या वस्तू खरेदी करणं टाळा. तसेच भाज्या ताजे ठेवणाऱ्या पुरवठादारांकडूनच खरेदी करा. तुम्ही दुग्धजन्य पदार्थ अशा प्रकारेही साठवून ठेवू शकता. फ्रीजमध्ये दुग्धजन्य पदार्थ ठेवण्यासाठी त्याचे तापमान 0 ते 5 अंशावर सेट करा, त्यामुळे जीवाणूंची वाढ होणार नाही आणि ते दीर्घकाळ ताजे राहतील. तर मी संदीप कसालकर तुर्तास इथेच थांबतो. अशाच प्रकारचे विविध बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी आजच इंडिया 24 ला लाईक करा, शेअर करा.